महाराष्ट्रानं कर्नाटकला तीव्र शब्दांमध्ये खडसावलंय. पुढली बातमी या संदर्भात. कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्राविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्य सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून निषेध व्यक्त केलाय. महाराष्ट्र शासन कायदेशीर कर्तव्य म्हणून कर्नाटक शासनाला पाणी पुरवठा, ऊर्जा आणि विविध गोष्टींबाबत नेहमीच सहकार्य करतं. तसंच दोन्ही राज्यांतील सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नती होईल याकडेही महाराष्ट्र सरकार लक्ष पुरवतं. तरीही कर्नाटक सरकारच्या जबाबदार मंत्र्यांकडून निरर्थक आणि बेकायदेशीर कृती केली गेली तर महाराष्ट्र सरकारला बाधित नागरिकांच्या संविधानात्मक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी उचित कायदेशीर कार्यवाही करावी लागेल असं या पत्रात म्हटलंय. कर्नाटकातील एका मंत्र्याने अशी वल्गना केली की जय महाराष्ट्र म्हणणाऱ्याचं लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व आम्ही रद्द करणारा कायदा आणू, ही वल्गनाच आहे, असं काही कायदा करता येत नाही. पण याची त्वरित दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा समन्वय मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी असल्यामुळे मला त्यांनी असं सूचित केलं की ताबडतोब कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना घटनेच्या वेगवेगळ्या कलमांचा आधार घेऊन पत्र लिहावं. एकमेकाला सहकार्य चालू असताना असं एखाद्या मिनिस्टरने असं स्टेटमेंट देणं हे चुकीचं आहे, असं एका बाजूने कडक पण दुसऱ्या बाजूने समन्वयाची भूमिका मांडणारं आणि वेळ पडली तर आम्हालाही त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल असा इशारा देणारं पत्र मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.